नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सधु ब्रॉडकास्ट यूट चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गाचे अनुमोदा मी अभिनंदनाय स्वागत पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्ताने आपण सर्वांनी संकल्प केला आणि दोन हजार एकवीस एप्रिल या समस्त जगभरात पसरलेल्या कोविड नाईन्टीनच्या नकारात्मक वातावरणामध्ये पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यथार्थ स्मरण करण्या हेतू आपण पूजनीय बोधिसत्वांच्या प्रती संबंधित असलेल्या पंधरा एपिसोड मार्गदर्शक तत्त्वांना तयार करून बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवता यावे पाच एपिसोड संपन्नतेकडे गेले आहेत आज एक नवीन एपिसोड घेऊन आपल्यासमोर मी स्वतः भदंत मैत्रीय घोष आयुपाल स्थवीर पी एच डी स्कॉलर मुंबई विद्यापीठ आपल्याशी बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक जीवन प्रवास जीवन आणि कार्य यातील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अ लीडर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाचं नेतृत्व करताना एक नेतृत्व करणारा महापुरुष म्हणून त्यांच्या कोणकोणत्या गोष्टी समाजासाठी लाभदायक झाल्या ॲज अ लीडर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण ज्यावेळेला पाहतो खरं तर त्यांचे अनेक जीवनपैलू आहेत ते रायटर आहेत ते स्पीकर आहेत ते रीडर आहेत ते गाईड आहेत फिलॉसॉफर आहेत ते निष्णात वेते आहेत आणि त्याचबरोबर एका प्रगल्भ भारतीय समाजव्यवस्थेचे मार्गदर्शक रूपाचा एक लिडरसुद्धा आहे नेतृत्व करणारा या समाजाचा एक नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत प्रभावशाली शैली कार्यशैली वक्तृत्वशैली शैली समाजाचा उद्धार करण्यासाठी घेतलेली निर्णय प्रक्रियेतली त्यांची एक अचूकता लीडर म्हणून समाजाच्या कोणत्याही अंगाला परिवर्तनामध्ये बदलविण्यासाठी त्यांनी उभा केलेला लढा आणि त्या लढ्याची यशस्वीता एक लीडरचे काय प्रमाण आहे की तो कुशल लीडर आहे प्रभावशाली लीडर आहे नेतृत्व करण्यामध्ये त्यांचा कोणीही हात धरू शकणार नाही अशा प्रकारचा धैर्यवान मोठा यशस्वी अशा एका लीडरची प्रमाणे कोणती आहेत तर नक्कीच समाजाचं यश समाजाची प्रगती आणि त्या लीडरच्या द्वारा उभे केलेले समाज परिवर्तनाचे लढे आणि त्या लढ्यांचे यशस्वी पर्सेंटेज यश किती मिळालं आहे नाही तर बऱ्याच वेळेला एक लीडर म्हणून लोक उदयास येतात काही मुद्द्यांना घेऊन लढण्याचा प्रयत्न करतात आणि या यशन्याच्या अगोदरच त्या लढ्यातून माघार घेतात त्या लढ्यातून माघार घेताना समाजाचं हित अहित याचा कोणताही विचार ते लोक करीत नाहीत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अ लीडर या स्वरूपात जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो एका समाजाचं नेतृत्व करण्याचं धाडस धैर्य ठेवणारा एक नेता पण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका विशिष्ट आणि मर्यादित समाजाचं नेतृत्व करणारे लीडर नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही लोक असा दावा करतात खरं तर मी संशोधक अभ्यासक पी एच डी स्कॉलर या नात्याने ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा नेतृत्व रूपाने ज्यावेळेला मी विचार मांडेल त्यावेळेला मी असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते होते का नाही मी अत्यंत प्रभावशाली आपण सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीच एका मर्यादित समूहाचे नेते नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाचा प्रभाव स्त्री परिवर्तनाशी संबंधित आहे दलित मागास आणि अनंत काळ अन्याय अत्याचाराच्या गर्ततेत अडकलेल्या दलित अस्पृश्य शूद्र या वर्गाला त्याच्या अन्यायाच्या गर्ततेतून मुक्त करण्यासाठी लढा लढणारा एक महान प्रभावशाली नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दलित वर्ग पाहत आहे अस्पृश्य वर्ग पाहत आहे केवळ अस्पृश्यांचीच स्त्री मुक्त व्हावी अशा प्रकारचा कोणताही मर्यादित अट्टहास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समग्र समग्र अखंड भारतातील स्त्रियांच्या स्त्रीमुक्ती चळवळीचं नेतृत्व केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्सम स्वातंत्र्यानंतर सर्वात प्रभावशाली स्त्रीमुक्तीच्या संदर्भात विचार करणारा एकमेव नेता म्हणजे पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही बघा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना नेहरूंनी निवडले या देशाचा आणि या स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान बाबासाहेबांकडे ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला तज्ञ डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणून पाहतात तज्ञ आणि या कायदे तज्ञ माणसाच्या हातात कायद्याचं नेतृत्व गेलं तर ते योग्य रीतीने करतील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे जाऊन नेतृत्व रूपाने या देशातल्या समग्र स्त्रियांच्या मुक्तीसाठी हिंदू कोडबिलासारखं सर्वात मोठं प्रभावशाली नेतृत्व वैचारिक नेतृत्व आणि या देशातील स्त्री धर्म जात पंथ वंश वर्ण या अनेक विचाराने तिला अती शुद्र नाही तर अतिशुद्र कसं म्हटलं आहे डझन मॅटर सी इज अ हिंदू लेडीज डझन मॅटर सी इज अ मुस्लिम वुमेन या देशातल्या पुरुषाने स्त्रियांना धर्माचा आधार घेऊन स्त्री कशी अतिशुद्ध्र आहे हे दाखवून दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या या मुक्तीसाठी लढा उभा केला आणि तो लढा कायद्याने लढता यावा म्हणजे बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा हा अलंकार आपण ज्यावेळेला बारकाईने अभ्यासतो त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात की जिने मला जन्म दिला ती माझी आई जी मला भाऊ म्हणते ती माझी बहीण आणि जिने सर्वात मोठा आधार दिला ती माझी पत्नी या अनेक भूमिकेमध्ये स्त्री म्हणून काम करताना तिला मात्र एक पुरुष अतिशुद्र म्हणून कसा उल्लेख करू शकतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाच्या रूपाने या देशातल्या स्त्रीचं नेतृत्व केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या मजुरांचं नेतृत्व केलं आहे मजूर मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विराजमान झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून या समग्र देशातील मजुरांचा कायदा लेबर लॉ बाबासाहेबांनी मजुरांचं नेतृत्व केलं आहे केवळ दलित केवळ स्त्री नाही तर आता इथे बाबासाहेब या देशातला मोठा समूह की जातीने तो हिंदू असेल जैन असेल ख्रिश्चन असेल दलित असेल दलितोत्तर असेल या साऱ्या मजुरांच्या वाट्याला भांडवलशाहीमध्ये प्रमाणित असलेले लोक त्यांच्यावर अन्याय करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी या समग्र मजुराचं नेतृत्व करण्याचे ठरविले आणि त्याला कायद्याचा आधार दिला कि काईदा नहीं की परत हा कायदा बदललाच नाही पाहिजे मजुरांच्या कामाचे तास किती असावे त्याचं वेतन किती असावं त्यांना सुट्टी कधी असावी जर त्यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम केले तर त्यांना अधिकसा मोबदला कसा मिळावा कामावर असताना जर अपघात झाला तर त्याच्या उर्वरित परिवाराला मोबदला कसा मिळावा बाबासाहेब आंबेडकरांनी मजुराच्या सर्वांगीण जीवनाचा उद्धार करणारा कायदाच या देशाला दिला आणि बाबासाहेब मजुरांचेसुद्धा कामगारांचेसुद्धा कैवारी झाले दलित स्त्री भारतीय स्त्री सवर्ण आणि शूद्र दोन्ही अवस्थातली स्त्री मजूर आणि मजूर कामगार म्हणून तो कोणत्याही कॅटेगरीत असेल तो कोणत्याही श्रेणीमध्ये येत असेल मनुष्य म्हणून त्याच्याकडे पाहिल्या जावं आणि त्याच्या कामाचा सन्मान आणि मोबदला तो चतुर्थ श्रेणीत काम करतो म्हणून त्याचा दर्जा अमानवीय आहे असं कधीच बाबासाहेबांनी पाहू दिले नाही तो चतुर्थ श्रेणीत काम करत असेल तरीही तो काम करत आहे तो कामगार आहे तो मजूरा है, मजूर आहे त्याचे न्याय हक्काचे संरक्षण करणारा प्रभावशाली कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री असताना या देशाला दिला आणि मजुराचे नेतृत्व केले बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लढ्याला उभारून ज्याला बोलताच येत नाही वाणी आहे निसर्गाने हे तोंड दिलेलं आहे परंतु बोलण्याचा अधिकार दिला नाही अशा व्यक्तीला आता बोलण्याचा अधिकार मिळवून दिला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या समाजाचे मूक नायक डम्स हिरो अबोल व्यक्तीच्या नेतृत्वाचा सर्वात मोठा बाबासाहेब आंबेडकरांनी भाग आपल्याकडे घेतला मूक नायक म्हणून बाबासाहेबांकडे सारा मुका समाज दम्स हिरो या देशातल्या जातीयतेने बोलण्यापासून सुद्धा बंदी घातली आहे अशा व्यक्तीला त्याच्या मुखाने स्पष्टपणे प्रांजळपणे सत्यतापणे बोलता यावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबा या देशातल्या मुख्या अबोल अशा समग्र आणि प्रगल्भ दलित वर्गाला न्याय हक्क मिळवून देण्याचा लढा उभा केला आणि याची सुरुवात कुठून झाली प्रारंभ कुठून झाला एकोणीसशे वीसमध्ये वाचलं असेल आपण नाईनटीन ट्वेंटी बाबासाहेब आवघे एकोणतीस वर्षाचे होते आणि छत्रपती शाहू महाराजांच्या सोबत संवेद पहिली अस्पृश्य परिषद अनटचेबल कॉन्फरन्स भारतीय अस्पृश्य परिषद झाली आणि त्या परिषदेला मुख्य अतिथी म्हणून छत्रपती शाहू महाराज आले बाबासाहेबांनी संपादित केलेलं ज्ञान पदवी बाबासाहेबांचे शब्द बाबासाहेबांची बॉडी लँग्वेज बाबासाहेबांचा दूरदृष्टिकोन बाबासाहेबांचं अस्खलित वक्तृत्व या समग्र अंगांचा विचार करून छत्रपती शाहू महाराज त्या पहिल्याच अस्पृश्य परिषदेमध्ये म्हणतात की आता दलितांचा उद्धार होणार आहे दलितांचा उद्धार करणारा दलितोद्धारक तुमचा नेता निर्माण झाला आहे आणि समग्र दलितांचा नेतृत्व डॉक्टर बी आर आंबेडकर करतील म्हणजे एकोणीसशे वीसमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावरती या देशातल्या बहुजनांचा विचार करणारा राजा छत्रपती शाहू महाराजांनीच अधोरेखित केलं की डॉक्टर आंबेडकर असा एकमेव व्यक्तिमत्व वे आहे की जे या मुख्या अबोल अन्यायग्रस्त अशिक्षित दलित वर्गाचं नेतृत्व करू शकतात आणि एक दिवस येईल की डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वात हा समाज मुक्त होईल म्हणजे शाहू महाराजांसारखा बहुजन हित साधणारा राजा ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकौशल्य आणि नीतीकडे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या समग्र जीवनाकडे पाहताना केवळ त्यांना लिहिता येते वाचता येते पदवी मिळाली केवळ डॉक्टर आंबेडकरांना चांगल्या प्रकारची भाषा येते म्हणून त्यांनी हे भाष्य केलं का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासातील एक लीडर म्हणून नेतृत्व करणारा नेता म्हणून सर्वात मोठा जो अलंकार होता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शुद्ध चारित्र आणि म्हणून शाहू महाराजांनी म्हटलं की तुमचं नेतृत्व करणारा तुमचा नेता तुम्हाला आज मिळाला आहे डॉक्टर आंबेडकर आजपासून तुमच्या समाजाचा अ लीडर नेता म्हणून बाबासाहेबांना बहाल करण्यात आलं तिथे राजानेच बोललेलं आहे राजा का बोलतोय की ऐन तारुण्याच्या उमेदीत शुद्ध चारित्र्य टिकवलं आहे आणि ज्याला कधी कोणत्याही व्यक्तिगत सुखाचा लोभ नाही तोच समाजाचा उद्धार करू शकतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे म्हणून लढे तुम्ही पाहाल त्या प्रत्येक लढ्याची निर्णय प्रक्रिया तुम्ही जर पाहिली तर त्याच्यामध्ये कुठेच मर्यादित स्वार्थाचा वास तुम्हाला येणार नाही मर्यादित आपल्यापुरता पदापुरता कधीच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजाचं नेतृत्व करताना समाजाच्या उद्धाराप्रती जर कटिबद्ध राहिलो नाही तर त्या समाजाचे कधीही भले आणि मंगल कल्याण होणार नाही समाजाचं नेतृत्व करताना नेतृत्व करणारा शुद्ध चारित्र्याने अलंकृत असेल तरच त्या समाजाचे नेतृत्व करू शकतो आणि त्याच्या नेतृत्वाचा प्रभाव टिकू शकतो डॉक्टर आंबेडकरांकडे हा सर्वात मोठा अलंकार होता तो म्हणजे त्यांचे शुद्ध चारित्र्य बाबासाहेब म्हणायचे माझ्या चारित्र्यावरती थोडासा जरी डाग दिसला तर दाखवून द्या मी स्वतःला गोळी मारून घेईन माझं चारित्र्य धुतलेल्या तांदळाप्रमाणे शुद्ध परिशुद्ध आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या आचरणाबद्दल स्वतःच्या जीवनातील आपल्या प्रभावशाली विचाराबद्दल एवढ्या आत्मविश्वासाने जगाला उल्लेखित केला आहे की मी आणि माझं चारित्र्य पैसा धन संपत्ती पद पैसा याच्या कोणत्याही मोहात न अडकणारा एक निर्दोष निष्पाप निष्कलंक आणि परिशुद्ध नेतृत्व करणारा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कोणत्याच मोहपाशात आणि कोणत्याच मर्यादित सुखामध्ये न अडकणारा असा एका भव्य दिव्य विचाराचा म्हणून पाहिला जाते आणि त्यांचे लढे आणि त्या लढ्यातील त्यांचा संयम डॉक्टर बाबासाहेबांसारखा नेतृत्व संयम गुण जगाच्या पाठीवरती कोणाकडेच दिसून येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक आंदोलनातला संयम जर आपण पाहिला तर तो, तो प्रदीर्घ संयम आहे म्हणजे काराम मंदिराचा सत्याग्रह घ्या बाबासाहेब म्हणतात की केवळ आम्हाला देवदर्शन मिळावे म्हणून या काराम मंदिराचा सत्याग्रह करतो असे नाही या समाजाला आम्हाला दाखवून द्यायचे आहे भारतीय समाजास आम्हीही मानसे आहोत आम्हीही मानसे आहोत आणि या दे या देशातल्या देवाची आराधना करण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे मंदिरात जाऊन आमचे भले होईल आमचा अन्याय दूर होईल यावर माझा विश्वास नाही पण मंदिरात जाण्याचा हक्क आम्हाला का नसावा यासाठी बाबासाहेबांनी तो लढा प्रदीर्घ काळ लढला खरं तर संयमाची खरी परीक्षा बाबासाहेबांची या लढ्यातूनही दिसते की लढा तो किती काळ चालला महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह पाण्याचा सत्याग्रह अत्यंत संयमशीलतेचे उदाहरण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सवर्णांनी मनाई केलेल्या त्या महान चौदार तळ्याचं पाणी स्पर्श करून आता ते पाणी मुक्त करण्याच्या लढ्याला त्यांनी सुरुवात केली बैठकावर बैठका होत आहेत समाजाची मन एकत्र जुळत आहेत आणि अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनावरती सवर्णांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक केली अनेकांचे डोके फुटले पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चुकूनही आपल्या हातात दगड घेऊन त्यांच्या दिशेने भिरकावू नका तुमचा इतिहास चुकीचा लिहिल्या जाईल त्यांना मारतात मारू द्या बाबासाहेब म्हणतात मी जर म्हटलं असतं की उचला दगड आणि भिरकवा या सवर्णांच्या दिशेने तर हा अस्पृश्य समाज एवढा जहाल आहे की त्यांनी सवर्णांच्या दिशेने दगड मारला असता तर चटणीलासुद्धा कोणी उरले नसते पण बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या संयमाने धैर्य धारिष्ट्याने आपल्या लोकांना कंट्रोल केलं बाबासाहेब आंबेडकरांचे एक ना दोन असे शे शेकडो आंदोलनातली उदाहरणं तुम्हाला घेता येतील की नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या अंगी शिलाबरोबर चारित्र्याबद्दल बरोबर संयम सुद्धा असावा एक संयमशील या देशाचं नेतृत्व आणि आने अनेक प्रकारच्या लढ्यातून उभं केलेलं बाबासाहेबांचं यश आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे जिथे म्हणून हात लावला तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यश संपादित केलं पाण्याला हात लावला पाणी पेटलं आणि समग्र भारत वर्षासाठी मुक्त झाले मंदिराचा लढा उभा केला आणि माणूस म्हणून जगाच्या पाठीवरती कोणताही व्यक्ती कोणत्याही देवस्थानाला मानू शकतो अशा प्रकारचे द्वारमुक्त केले शिक्षणाचा लढा उभा केला आणि साऱ्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण मिळेल शिक्षण उभं केलं स्त्रीचा लढा उभा केला आणि स्त्री आणि पुरुष हे एक समान कसे आहेत हे पटवून देऊन आजची स्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान हिंदू कोळबिलाच्या लढ्याने साऱ्या जाखडातून बंधनातून मुक्त झाली मुक्त झाली आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करते ही बाबासाहेबांच्या नेतृत्वाची देण आहे बदललेला परिवर्तनातला हा समाज आपल्याला जर पाहायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचं सर्वात मोठं धोतक आहे की ज्या समाजाला अमानवीय स्वरूपात पाहिलं गेलं तो समाज आज बदलला आणि जगाच्या पाठीवरती वर्तमान काळात बुद्धधम्माचा आधार घेऊन त्या समाजाने या जगाचं नेतृत्व करण्याचा संकल्प केला आणि तो आज आपल्याला दिसून येत आहे आपणही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातला शील चारित्र्य धारिष्ट्य संयम सचोटी आणि प्रामाणिकपणा या साऱ्या गुणांना एकत्र करून नक्कीच बाबासाहेबांचं शुद्ध नेतृत्व त्यांच्या निर्वाणानंतर आज चौसष्ट वर्षानंतरही आपण धैर्याने स्वीकारा पुढे न्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातला एक गुण एक लीडर म्हणून मला जर संपादित करता आला तर नक्की प्रयत्न करा नक्कीच आपण या विषयावरती पुन्हा एखाद्या एपिसोडमध्ये चर्चा करू विषय मोठा प्रगल्भ आहे ते आज एकाच एपिसोडमध्ये पूर्ण होणार नाही मी पुन्हा एकदा आपणास अनुमोदित करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अ लीडर या एका सदराखाली त्यांच्या महान नेतृत्वाचा स्वीकार करून पुढचा जीवन प्रवास अनुमोदित करूया बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपण ऐकलेला हा एक संदेश अनंतापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या कल्याण मित्रापर्यंत नक्कीच पोहोचवा आपण ऐकलत आपण वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या द्वारा अनुमोदामी साधुवाद साधू साधू साधू